नमस्कार मी राखी पाटील रायगडकट्टा या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आज स्वामी पुण्यतिथी आहे आणि ती मी कशी साजरी केली ते या ब्लॉगमधून मी सांगणार आहे हा माझा पहिला ब्लॉग आहे तर सगळ्यात आधी मी सकाळी साडेचारला उठले आणि त्यानंतर अर्ध्या तासांनी मी साफसफाईला सुरुवात केली सुरुवातीला सगळीकडे सुरुवात 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 झाडू मारून घेतली मग लादी सगळं फर्निचर सगळं पुसून घेतलं लादी पुसून घेतली त्यानंतर मी किचनकडे वळले किचन पण सगळं साफ करून घेतलं हे बघा तर अशा प्रकारे मी सगळी स्वच्छता घराची करून घेतली इथे मला तुम्हाला सांगायला आवडेल की माझ्या रायगड कट्टा या चॅनलची सुरुवात मी लास्ट मंथला केली होती आणि निमित्त होतं स्वामी प्रकट दिनाचं त्यामुळे पहिली रेसिपी मी प्रसादाचा शिरा ही रेसिपी बनवून माझ्या चॅनलला सुरुवात केली आणि आज माझा हा पहिला व्लॉग आहे आणि तोही स्वामी पुण्यतिथीच्या निमित्ताने मी सुरुवात करते तर जसा प्रतिसाद मला माझ्या रेसिपीला दिला तुम्ही तसाच माझ्या देखील मिळेल अशी आशा ठेवते आणि हे बघा आता माझी रांगोळी काढून झाली आहे आता हे हळदीचं लेपन मी करते उंबरठ्याला आणि मग त्याला फुलं वाहून घेते त्यानंतर बघा मी पूजा करून घेतली सगळ्या देवांना जलाभिषेक करून घेतला आणि सगळे फोटो व्यवस्थित पुसून हार फुलं वाहिलेली आहेत बघा हार लावले आहेत फुलं वाहिले आहेत अगरबत्ती दिवा लावून घेतला दाराला मी तोरण लावून घेतलं आणि आत्ता मी स्वामी सारामृताच्या पारायणासाठी बसणार आहे यावेळी मी एक दिवसाचं पारायण ठेवलेलं आहे त्यामुळे दिवसभरात मला हे दिवस सारामृताचं सा पारायण दोन टप्प्यामध्ये करायचं आहे मी सकाळी अकरा अध्याय वाचणार आहे आणि उरलेले अध्याय दहा अध्याय हे मी संध्याकाळी दिवा वेळेस ला वाचणार आहे मी पावणे दहाला सकाळी पारायणाला सुरुवात केली आणि दहा चाळीसपर्यंत माझे अकरा अध्याय वाचून पूर्ण झाले बाराच्या आधी स्वामींना नैवेद्य अर्पण करायचा असतो त्यामुळे मला आता जेवणाला सुरुवात करावी लागेल तर नैवेद्याचं जेवण हे कांदा लसूण विरहित असं जेवण बनवायचं असतं त्यामुळे आता मी जेवणाला सुरुवात केली तुम्ही बघताय की मी वरण लावून घेतलं आहे एकीकडे मी छोट्या टोपामध्ये भात ठेवलेला आहे आता दोन्हीकडे गॅस एंगेज आहे त्यामुळे तोपर्यंत आपण पुरीचं पीठ मळून घेऊया तर मी आता पुरीचं पीठ मळून घेतलं हे बघा एका भांड्यामध्ये मी थोडीशी साखर आणि मीठ आणि गव्हाचं पीठ घेऊन पुरीचं पीठ मळून घेतलं ते झाकून ठेवलं आहे तोपर्यंत इकडे माझी डाळ शिजली तर आता डाळीला फोडणी देऊन घेते पटपट कारण आपल्याला बाराच्या आधी नैवेद्य दाखवायचा असतो कारण बारानंतर असं म्हणतात की स्वामींची ती वेळ ध्यानाला बसण्याची असते त्यामुळे त्याच्या आधी आपण नैवेद्य द्यायचं आहे आणि हे बघा मी इथे फोडणी टाकून घेते फोडणीला फक्त मी राई जिरा टाकलेलं आहे दोन तीन मेथीचे दाणे आणि कडीपत्ता टाकून घेतला आहे बाकी मी इथे लसूण कांदा कशाचाही का वापर केलेला नाही सात्विक असं सा जेवण बनवायचं आहे तर अशा प्रकारे मी डाळीला फोडणी देऊन घेतली हे बघा डाळ पण आता आपली चांगली उकाळा आलेला आहे त्यात कोथिंबीर टाकून घेतली मीठ टाकून घेतलं आणि आता खाली उतरून मी त्याच्यामध्ये एक चमचा तूप आणि साखर टाकली इकडे भात देखील झालेला आहे मी झाकण ठेवलं आहे तर आता आपण भाजी बनवूया त्यासाठी मी रात्री चणे विजत घातले होते त्याच्यामध्ये एक बटाटा छोटे तुकडे करून घेतले आहेत आणि ते मी आता ह्या कुकरमध्ये शिजवून घेणार आहे कुकरला शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत तो आपलं आपण जे पीठ मळून ठेवलेलं त्याच्या मी थोड्याशा पुऱ्या बनवून घेते तर आत्ता मी सगळ्या पुऱ्या नाही बनवणार आहे जेवढ्या नैवेद्यासाठी हव्यात तेवढ्याच मी बनवणार आहे बाकी पीठ मी तसंच ठेवलं झाकून पुऱ्या आपल्या लाटून तयार आहेत आणि इकडे चणे देखील शिजलेले आहेत तर आधी भाजी मी देते फोडणीला त्यासाठी पण मी फक्त राई जिरं आणि छोटा चिरलेला टॉमॅटो आहे त्याच्यावरती मी फोडी फोडणी लगेच देऊन घेतली एकीकडे एक आता भाजी होते भाजी होते तोपर्यंत मी एकीकडे भजीसाठी बटाटा असा स्लाईसमध्ये बारीक करून घेतला आणि भजीचं पीठ भिजवून घेतलं मध्ये मध्ये मी देखील बघते तर भाजी पण झालेली आहे मी त्यात मीठ आणि कोथिंबीर टाकून घेतलं याच्यामध्ये मी कुठलंही वाटण टाकलेलं नाही एकीकडे कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि आधी पुऱ्या तळवून घेतल्या आणि आता मी भजी तळून घेते तर अशा प्रकारे मी सगळ्या भज्या देखील आता तळून घेतलेल्या आहेत तर आत्ता मी आमरस बनवणार आहे या सीझनचे हे फळ आहे त्यामुळे आमरस तर झालंच पाहिजे आणि म्हणून मी तर अशा प्रकारे झटपट मी देखील बनवून घेतला अशा प्रकारे आपलं वरण भात पुरी भजी भाजी आमरस असं सगळं जेवण तयार आहे आणि आता मी नैवेद्याचं ताट इथे स्वामींपुढे ठेवलं आहे आणि आता बाराला सात मिनटं बाकी आहेत तर अशा प्रकारे मी चार नैवेद्य काढले आणि हे बघा मी स्वामींना हे नैवेद्य ग्रहण करण्यासाठी ठेवून दिलं संध्याकाळी दत्त मंदिरात जाऊन दर्शन घेतलं कारण की ते स्वामींचं रूप आहे आणि त्यानंतर संध्याकाळी साडेसहाला दिवाबत्ती करून मी पुन्हा एकदा पारायणासाठी बसले आणि आठ वाजता माझं पूर्ण पारायण करून झालं आणि त्यानंतर जप तारक मंत्र आणि आरती झाली तर झालेली सेवा स्वामींचरणी वाहते थोडी गडबड पण खूप प्रसन्न असा दिवस गेला अशा प्रकारे मी स्वामी पुण्यतिथी साजरी केली हा माझा पहिला व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद